आरजे केराबाई यांचा पहिला भाग पाहिला असेल. पहिल्या भागाला भरभरून महाराष्ट्राने प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आज पाहणार आहोत केराबाई यांचा भाग दोन. यात आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत, केराबाईंना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ज्यांनी कोणी केराबाई यांचा पहिला भाग पाहिला नाही, त्यांनी कोपऱ्यात तिथं आय बटन दिसतंय ना, तिथं क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आरजे केराबाई यांचा पहिला भाग दिसेल. आरजे केराबाई यांचा प्रवास सुरू आहे, न थांबता न थकता, कारण श्रोत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. मानदेशी श्रोत्याने मी नमस्कार करते आणि मानदेशी आवाज मी गाणं ऐकवून दाखवते श्रोत्याने. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सँडी आणि यादव याच्या खाली जे रेड बटन आहे सबस्क्राईब, ते प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, आणि जी घंटा दिसते तेही दाबा, आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओ पहा. रोपय त्याती दोन चार, रोपय त्याती दोन चार, पाण्याहून खात्याती मार, पाण्याविन खात्याती मार, रात एकांद अर्ध ताट, रात एकांद अर्ध ताट, त्याच्यावर चिमण्या पाकरचा किलबाट, त्याच्यावर चिमण्या पाकरचा किलबाट, सोर चोचीचा त्याच्या घुमू दे नेरा, सोर चोचीचा त्याच्या घुमू दे नेरा, तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरे माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या दारा, उद्या येतील मेघराजे अनचिल पावसाच्या धारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा, तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा. केराबाई नमस्कार. नमस्ते. सांगा केराबाई, तुमचा प्रवास कसा चालू झाला? साधारणपणे तुम्ही, मी ऐकले लहानपणी गाणे ऐकायचा रेडिओवर, मग त्यावेळेसच ठरवलं काय आपल्याला आरजे बनायचं? हे आरजे म्हणणं कुठनं डोक्यात आलं? त्यावेळेस ना आरजे बनायचं ठरवलं मी. त्यावेळेस मला आवडायची गाणी ऐकायची, कोणी म्हणलेले रेडिओची गाणी देण्यात काय माझ्या राहत नव्हतं, पण आवाज मला छान गाणं व्हावा लागा मी ऐकायची. बरं, पण जे चांगलं असेल ते ऐकायचं. हा, चांगलं असेल ते ऐकायचं. बर, आणि मग तुमचं लहानपणी काय काय ऐकायचं तुम्ही? लहानपणी मी आईची आय दळायला लागली का, पाठ उठून आय दळायला लागली का, मी मांडी होऊ पुन्हा गाणी ऐकायची. आणि जरा 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 मोठी वय लागली का, मी आय दळू लागली का, मी उठून दळूच लागायची, गाणीच म्हणू लागायची. बर, आणि मग वडिलांचंही काहीतरी मला वाटतं ऐकायचं? वडिलांच मठ झोपू लागायची. आधी चार बैल चावऱ्या चावऱ्या मठ म्हणायची झोपायची, आणि बैल माग सार सारत मी पाणी जा वस्त्र वावरात मोठा लागायची. बर, आणि माझा वडील बिन चुलते बी गाणे म्हणायचे बैलाची. तुम्ही रेडिओवर कुठली, रेडिओवर बी ऐकायचं ना त्यावेळेस गाणी, तर कुठले ऐकायचं? रेडिओ पण ऐकायची की कानाडा ओहिटलो कर्नाटको सगळी अशी गाणी सगळी ऐकायची देवाची वगैरे. मग तुम्ही ठरवलं, त्याच्यानंतर एकदम प्रवास तुमचा झाला, लग्न झालं, मग आता लग्न झाल्यावर हा छंद कसा जोपासला तुम्ही? लग्न झाल्यावर हे छंद माझ्या मनातल्या मनात जोपासला, मनातल्या मनात. बर, मनातल्या मनात माणूस कोणी नसलं का, मी खुरपत असताना, ज्वारी काढत असताना, पेंड्या बांधत असताना, मिरच्या तोडत असताना, म्हणजे शेतीतली कामगार एक कामगार शेतीत करमणूक करायची, गुणगुण गाणं गायचं, माणूस असं कुठं बाहेर जवळ दिसलं का मग गपचूप बसायचं. मनातल्या मनात मनात तेच नव्हतं, मनातल्या मनात. मग त्याच्यानंतर आपण ज्या चेतना सिन्हा मॅडम आहेत त्यांच्या रूपाने तुम्हाला स्टेज भेटलं. हा, चेतना सिन्हामुळेच मला टेस्ट भेटत. जे मानदेशी तरंग आहे हे चालू झालं, त्याच्यानंतर आवाज तुमचा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर गेला. मानदेशी फाउंडेशन, मानदेशी तरंग वाहिनी आणि मानदेशी समुदाय रेडिओ, मानदेशी रेडिओ, मग ती चेतना सिन्हानं ओपन केल्या, पण त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात. हा, महाराष्ट्रात भारभरून तुम्ही खूप फेमस आहेत, त्याची स्पोर्ट्स पावती झाली. तुम्ही केबीसी मध्ये गेला, कोण बनेगा करोडपती, अमिताभ बच्चन भेटले, तर काय अनुभव होता तिकडे? अमिताभ बच्चन साक्षात भेटले तुम्हाला? बच्चन साक्षात बसलो, म्हणजे अशी आम्ही मितीच घातली होती, जवळ शेजारला उभा राहून बच्चन मला विचारलं की तू कशी आहेस, तर मी म्हणलं मी चांगले आहे, छान आहे म्हणलं. परत बच्चन साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला की इथं आल्याबद्दल तुला कसं वाटतं या,
तर मी म्हणलं मला इथं आल्याबद्दल लय खूप मोठा आनंद झाला या, आणि म्हणलं माझ्या पोटात मायना एवढा आनंद झाला इथं आल्याबद्दल. बरं, असं मी सांगितलं. म्हणजे प्रत्येकाचं, म्हणजे भारतातल्या प्रत्येकाचं स्वप्न असेल की या बच्चन साहेबांना भेटावे, ते तुमचे फॅन झाले. काय बात आहे. आणि मी ऐकून आहे मग तुम्ही असंच सगळीकडे कार्यक्रम करता, कार्यक्रम करून सगळ्या महाराष्ट्रभर फिरता, मग तयारी काय असते? तयारी कायच नाही, जायचं चेतनाशिन्ना भर, एखादी मॅडम असती, सर असतात, आणि त्यांच्या बरोबर ह्याला गेलतो आम्ही, नाशिकला गेलतो, कालिदास नाट्यघर म्हणून तिथं, तिथं नाना पाटेकर भेटलं. नाना पाटेकर, नाना पाटेकर भेटलं, ते आम्ही आज जी भेटलो मिठी घातली, ते नाना पाटेकर म्हणलं माझी आई मला भेटली. अरे क्या बात आहे. आई, त्यांनी आई ना, तुम्ही आईच आहे महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने आईच वाटता. तुमच्याकडे बघितले प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येते. मी सगळ्यात प्रेक्षकांना सांगतो, ह्या केराबाईत ह्यांना एकही अक्षर ओळख नाही, एकही अक्षर शिकले नाहीत, आणि कसल्याही प्रकारचं म्हणजे प्रशिक्षण नाही. तर तुम्ही हे असे प्रत्येक पाळतात का, जे काही ते म्युझिक डिरेक्टर असतात किंवा जे काही काही गाणी गाणारे असतात त्यांचे काही काही ठराविक रुटीन असतात, तसं तुमचं काय नाही? तसं काय नाही माझं. आम्ही शेतकरी महिला. बर, शेतकरी महिला असल्यामुळं ती काय ठराविक तसं नसतं. आम्हाला आमचं जेवणच ठराविक नसतं. बर, आमचं जेवण जास्त टायमिंग मध्ये नाहीच, थोडं येईल ते खाणे असं असतं. पाळणं आणि तिखट खायच नाही, आंबाट खायच नाही, आमक तमक वाचते त्या भानगड्या, पण आमच्या जी पुढे येईल ते आम्ही खात असतो. मी ऐकून आहे तुम्ही संविधानावर खूप चांगलं एक गाणं म्हणतात, त्याच्या काय ओळी होऊ द्या संविधानावर. म्हणते की पहिली माझी वळी ग भीमाच्या लेखणीला, पहिली माझी वळी ग भीमाच्या लेखणीला, द्रोहाच विचार रुजून शान केल लोकांना, शान केल लोकांना, शान केल लोकांना, व गाओया संविधान, गाओया संविधान, गाओया संविधान, व गाओया संविधान. दुसरी माझी वळी ग सुधारकाच्या वर्षाला, अस्तित्वाच दिन सांगून शिकवलं लोकांना, शिकवलं लोकांना, शिकवलं लोकांना, व गाओया संविधान, गाओया संविधान, गाओया संविधान, व गाओया संविधान. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने भारताचं संविधान तुम्हाला कळलं असेल बघा प्रेक्षकांनी, हे पाहिलं पाहिजे ह्या आजींना खऱ्या अर्थाने भारताचं संविधान कळलं. मी पुढे, आणि तुम्ही हे सगळे कार्यक्रम करताय त्यामुळे तुम्हाला दिल्लीला जायची एकदा संधी भेटली होती. हो, भेटली होती. आणि ते विमान प्रवास, म्हणजे आपण सगळे, तुम्ही, मी ग्रामीण भागातील असल्यामुळे एक विमान प्रवास हे एक स्वप्न असतं. काय झालेलं त्यावेळेस विमान? आम्ही आमच्या इथनं चाललं घराहून, म्हणजे असं आम्ही वर बघत होतो आणि ती एवढं दिसायचं छोट. बर. आणि आम्ही म्हणायची कस काय चालतंय काय कळनच. मग आता ती मला संधी भेटली, माझ्या सपनात होत ती, मला हे मनात बसायचं, मी बसला असं वाटलं नव्हतं कधी. बर. कधी असं माझ्या मनात सुधार नव्हतं. आता केंद्रावर जायचं हे माझं, मी जाणारच होती, पण हे मनात बसलं असलं माझी काही विचार नव्हती. हातच पोचायचं नाहीतर काय करायचं. मग गेली मी रेखा मॅडम बरोबर गोंदवल्यात मुक्काम केला, आणि पाट पाचला उठून आम्ही पुण्याला गेलो, आणि पुण्याला गेल्यावर पुण्यात हे मनात बसलो आणि दिल्लीला गेलो. बर बर बर. आणि ते काय प्रत्यक्ष प्रवासात काय तुमचा अनुभव होता वरती? तुम्ही विमानात बसल्या तर लहानपणापासून स्वप्न असत, काय झालं त्यावेळेस? काय विमानात बसल्या ना, मला त्यांनी सांगितलं व पोटात जरा आहेत असा काळजावर काळे झाल्यासारखं होत, असा एवढा एवढा थोडासा आंब्यासारखा गोळा तयार होतो, तर काळे झालो देऊ नका असं मॅडमनं सांगितलं होतं मला. तर मी म्हणलं बसायच्या आधीच मी म्हणलं होतं माझ्याबद्दल काय तुम्ही काळजी करू नका, काय घाबरू नका, मी काय भेत नाही, घाबरत नाही. आणि बघ त्याच्यावर मला बी कसं म्हणून वाटलं कोण आता मला माहित आहे ते वर जा गेल्यावर काय होते, पण मी अशी बोलली आता वरती झाल्यावर काय वरती गेल्यावर परत पण मी ढगाकडे बघायची, मला वाटायचं खालना पण ढगा असं बघतोया असं वरन वर पाण्याचं ढगाच्या,
असं मला वाटत होत. तर पाणी नाही आपण खाल्लं ढगाकडे बघतो तसं वरण बी तसं ढग दिसत आणि परत पुढं 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 कुठं आलं काय मला समजतंय. पण मी म्हटलं इथं म्हणलं इमान उभा कसं राहिले म्हणत विमान उभं राहिले मी मला म्हणलं मी तो उभाच राहिले म्हणलं. मग ती मॅडम हसायला लागली नाही म्हणले उभा राहिले. मग गेलो पुढं तसंच गेल्यावर ना मला ते मला लघवीला जास्त लागत होत म्हणजे आदतच आहे तशी मला. तर मी म्हणलं मला एक बऱ्या बाथरूम दाखवा. मॅडमनं मला बाथरूम दाखवलं. मग तिथं माझ्या मनानं मी जावं लागली. मग ती मॅडमच्यात नाशी ना एका मॅडम मला हसायच्या माझ्याकडे बघून मनाच्या अशी एकटीच प्रवास करायला लागली. एकटीच प्रवास इमानात चालत जायची यायची अशी माघारी. बघा तुम्ही इमानी पर्सन आहात म्हणून तुम्हाला इमान प्रवास झाला. खरंच असं इमानी असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी आता बघतोय तुम्ही निरक्षर आहात कुठली म्हणजे अक्षर ओळख नाही तरी हे सगळं तुम्हाला भेटते आता प्रसिद्धी भेटते लोक प्रेम करतात. कसं वाटतं तुमचं लहानपणाचं स्वप्न होतं की आपण आरजे बनाव तर काय आता कसं वाटतं तुम्हाला. आनंद वाटतो म्हणजे लय मोठा आनंद वाटतो मला. मला की मला काय असलं नसताना जे भेटत या त्याचा मला लय अभिमान वाटतो. जे मी स्वप्न आहे ते तुम्ही जगताय. आता तुमच्यासारख्या एवढ्या म्हणजे 60-65 वय आहे तुमचं तुमचं लहानपणात स्वप्न तुम्ही आज जगताय खरं तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. हा व्हिडिओ कितीतरी लोक बघतात कितीतरी तरुण बघतात त्यांना काय सांगायचंय. तुम्ही तरुण आहे आणि मला काय शाळा नाही तर मी माझ्या मनानं काय करायचं नाही ते मला भेटते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातलं तुम्ही अभ्यास चांगला करा आणि शिकून मोठं व्हा. कलेक्टर व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा काय व्हायचं आहे ते व्हा पण खूप अभ्यास चांगला करा आणि चांगलं पार पाडा तुमचं कार्य. आईबापाला विसरू नका. आईबापाला तुम्ही चांगलं सांभाळा. आईबापाच आहे का आता पहिल्या मुलाचनी काय होतं आमच्या पिढीच्या मुलाचनी त्यांनी 10वीपासून पॅन्ट पण भेटत नव्हती आणि शाळेत गेल्यावर ना आता डब आहेत आता बाटले त्या दारात गाड्या येते आता सुविधा चांगल्या येत्या. त्या टायमिंगला आम्ही चिरगुट हुडकत भाकरी बांधायला त्या टायमाला आमच्याच नव सगळ्याच त्या जमान्यातल्या सगळ्याच मुलाचनी मुलीचनी आणि डबा काय भेटलेला नाही. चप्पल भेटायची नाही. चप्पल पोरं येताना मळ्यात ना पोपट्यात पाय भाजलं का एकांना बांध हिरवा लागे त्या बांधाने उभं राहायची परत सावलला उभं राहायची पळत यायची. तशी काय आता अवस्था नाही. आता चांगल्या सुविधा झाल्या तर तुम्ही शिक्षण चांगलं घ्या आणि चांगलं बना ही माझी सांगणी माझी विनंती करून सांग. उद्या येईल मेघराजा अनचिल पावसाच्या धारा तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा. मान देशाच गाऊ माझ मान देशाच गाऊ माझ त्याच्यावरी दुष्काळाच वज त्याच्यावरी दुष्काळाच वज वज उतरून थोडा देतील चारा वज उतरून थोडा देतील चारा तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा तुझ्यासाठी वाहिल्या माझ्या आसवाच्या धारा. उद्या येतील मेघराजा अनचिल पावसाच्या धारा उद्या येतील मेघराजा अनचिल पावसाच्या धारा तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा तुझ्या वाटवरी माझ्या डोळ्याचा पारा. मित्रांनो ह्या होत्या आरजे केराबाई म्हणजेच आधुनिक बहिणाबाई. अशा व्यक्तींना आपण महाराष्ट्रभर पोचूया त्यासाठी काय करा सँडी एन यादव ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि असंच पाहत राहा तुमचं चॅनल. चला भेटूया